तोंडा जीप गेली बाळा. वय भाऊ विराटचा सख्खा भाऊ आहे मोठा. वर भाऊ बघा पप्पाने काय काम सांगितलं. मित्रांनो पप्पाने मला नाही म्हणाय शिकवलं नाही नाही लावत. आम्ही महिला रुग्णालयामध्ये तर विराच्या मित्राच्या मुलीचा दाखला घ्यायचा आहे, जन्म दाखला, त्यासाठी इथं चौकशीसाठी आलो. बघू आता हो माडा यांचा सांगा तिथं डिलिव्हरी होते लेडीज. तर फायनली दाखला घेतला आहे, निघालो आता आम्ही. ए चल धर दाखव दाखव दर्शन घ्या जायचं आम्हाला बिघवन चौकात. हो गो आंबेलन्स आली माग बघ 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 चला चला विराज. गणपतीचं मंदिर आहे पाठीमाग, दर्शनासाठी आलो. ओमचा पाया पड चालते जोर मंदिर आहे. चल विराज इकडं शनिदेव आहे. चला तर आता इथं दर्शन घ्या हो आणि नंतर. आणि मित्रांनो आता आलो आहे आता आम्ही घरी. विराजांनी जेवण करतोय, राजू झोपले होते उठले, आता विराज इकडे जेवतो या. हो का बघितलं का आता येताना तुम्हाला सांगतो खायला आणलं. बघा सीताफळ आणली, पोरांनी चेंबवली, इकडं सफरचंद आहेत काढून ठेवले आता. बघा सफरचंद आणि इथं आहे डाळिंब. डाळिंब तर त्यांनी पिकवली तर रडतोय तिकडं. त्याला काय म्हणलं इकडं पिशल्या का पिशीमध्ये काढून ठेवलं आहे सीताफळ डाळिंब. ही म्हणलं पूजेला खाली नेऊन कृष्णाला नेऊन दिली तर इथं अंग दिलं टाकून नाही नाही कसं पकले तुला अर्धन मला रडतोय म्हणून. चला तर गोट्या आता आलो विराजच्या गोट्यावरती. हे बघा विराजचा गोटा असं कंपाऊंड मारतो. विराजच्या रानातली बघते चालू आता वरती तळ्याकडे क्षेत्र. फायनली विराजच्या रानामध्ये आलो आहे आता इथं. तर गोट्यावरती काय पप्पा नव्हते मग इकडं लांब आलो आहे आम्ही. हे बघा रानात लय भारी वाटतंय समोर इकडं पप्पा आहेत विराजचं. तर बघा आणि इकडं त्यांची मेंढर आहे विराजची, बघितली का बघा मेंढर मारत ही वर का मारत म्हणतात पप्पा. गोड बोलतोय आता बघा गोड बोलतोय ही पप्पा म्हणत्यात पोरग तिकडे गेलं म्हणजे 15-15 दिवस येतच नाही आय बाबा फायत का नाही निदान बाबा गाठ घ्यायला तरी टेन्शन घेऊ नाही म्हणलं लगेच आलो मी म्हणलं 5 मिनिटात येतो म्हणतो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जातो पर म्हणतो विसरून गेलो. आता म्हणलं 4 दिवस राहण्यासाठी आलो आहे म्हणलं गावाकडं उभे गाठ घेऊन जायचं असा विचार दिसतोय मला. पप्पा काय काय म्हणतो काय हे कुठं आता इथनं हल्ला घ्यायचा त्याचं कान हाणायचं काय म्हणतो आता आलो लगेच आलो आणि पर कधी म्हणलंच नाही आणि येतो कधी येतच नाही तिकडच. मित्रांनो पप्पाने मला नाही म्हणाय शिकवलं नाही नाहीला औषध नसतं त्यामुळं नाही म्हणायचं नाही म्हणायचं सुरुवात का कोणाला मन दुखत नाही म्हणायचं नाही अवघड आहे बाबा. आले बघा मस्त गार हवा सुटली असं त्या कडावर. मित्रांनो तुम्हाला सांगतो आता विराजच्या गोट्यावरती पप्पांची गाडी घेऊन येत आलोय. विराजला बघा पप्पाने काय काम सांगितलं म्हणलं तू समजा गोटा का काढायचा एवढा समजा आणि गायांच्या दारा फिरा काढायच्या वैरण टाकायचं तवाच हलायचं तोपर्यंत तुला सुट्टी नाही. गाड्यांनी कपडे काढले बरमुडे आता बघितलं का हो का कसं जाडतोय नीट जाड रे बाबा ते आणि हे उचलून टाक म्हणलं ग वैरण कापून ठेवू सार इकडे गया त्या अजून बाहेर चारा नेलं तिकडं येत आता थोडं वेळ हिकलं बघा असं विराजचा गोटा पूर्ण बघितला. आमची पण प्रियंका अख्खं घर झाडून काढते. विराज
प्रियंका पण गरज आरती लागा म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय समजायचं काय देखील नाही बाबा अजून मी काय म्हणलं तुझं तू काही समज तर चल मित्रांनो आता इथलं झालं आता आता आम्ही जातो चिन्ह कुठे झाडाव वर आहे ती मित्रांनो बघितल्या झाडाव कबूतर हो का आणि यांचं इथं घर आहे आणि लाल चिन्ह दाखवतो आता इकडे लाल चिन्ह द्या ये जा चिमू हो का आतमध्ये चिन्ह कलरच्या पोपटे ते बदक तर बघितलीस मग असे तुम्ही ठीक आहे चला आता इथं बराच टायमिंग झाला 5 वाजल्या आता जातो घरी चालूस इकडे बघितल्या खाली आता फायनली विराजच्या घरी आलो तुम्हाला विराजचं घर दाखवतो हे बघा विराजचं घर असं हे बघितलं इकडं गिरण वगैरे संडास बाथरूम किचन आणि हे असं घर आहे पण ह्यांचं वैशिष्ट्य कसं आहे अजून पण बघा सारे भाऊभाऊ मिळून एकत्र राहतात व्यवहार एक जणाकडं समधी मिळून हसून खेळून म्हणजे कुटुंब आहे ह्यांचं असं पुढं ग्राउंड आहे असं कंपाऊंड केलं आहे चिचाचं झाड मोठं उंच आहे वरते विराजचा भाऊ दाखवतो विराजचा भाऊ आहे विराजचा भाऊ ना काय नाव वैभव वैभव विराजचा सख्खा भाऊ आहे मोठा वरभ बैठ हाय का हाय बैठ ना ह्याच्या बिचाराव समजा लोड असतो रानातला वरण काडी जनावर ही विराज निवान तिकडं मजा करतो गेला आता घरात बघितलं आता तिकडं तर चला आता विराजच्या घरी गाठभेट घेतली आता जातो घरी आहे बाय इथं बघा स्वीट होममध्ये आले आणि घरी गेल्या बारकी लेकरं माग लागले ही आहे विराजच्या चुलत भावाची मुलगी काय नाव आहे तुझं हा सिया सिया आली आणि तिला कॅडबरी घेतल्यात तिच्या नरड्यात बोट गेलतो आता नरड्यात बोट घातलं ना तुझ्या कुणी घातलं कुणी घातलं बर्फ गुतला होता तिच्या नरड्यात असं बोट गाळून काढलाय बाहेर तोंडात जीप गेली काढू आपण हे तोंडात बघ काय आहे तुझ्या जीप गेली तोंडातली जीप काढू तोंडात जीप गेली ना तुझ्या घेतली का काय घेतली दाखव मला कुठली बर्फ थंडची बर्फी आहे मला बर्फी हा जमते मला बर्फी चल ह्याकडनं घेतली बर्फी सियाकडे 3 कॅडबऱ्या आणि आल्टो अशी एकच दुकान आहे हां सगळे आले तर आला पळत रडत होता म्हणला मला निर नाही हानाहीच लागलाय जाऊ का हा आता खायला तो त्यात बर्फी पण आणली तर फायनली मित्रांनो आता घरी निघालो संध्याकाळ झाली आता चला बघा मित्रांनो लाईट लावून निवळ ही ती लागा ही भूत तिकडे दिसतात फ्रेम लागडे इथं बस की खाली तिथं बस खाली बसलं की चांगलं त्याच्यावर काय पुली पुढलं दिसतो ना किरो बिवलो किंवा